माननीय आदरणीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आज जवान संघटना सोबत आम्ही सर्व आलो. तुम्हाला माहित आहे की काम करत असलेले सर्व मंत्री विधानसभेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ आलो होतो काल रविवार असल्यामुळे आमदार आपला मतदान करत होते. आज विधिमंडळाच्या अधिवेशन झाल्यामुळे बऱ्याच पैकी आमदार आज मुंबईला जे हजर होते उपस्थित होते आणि त्यामुळे बाकीच्याही आमदारांना पवार साहेबांच्या आशीर्वाद आज आम्ही माहिती काढली की पवार साहेब चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहे आणि म्हणून आम्ही इथे आशीर्वाद घेतला. आणि काल जसं मी म्हटलं होतं तशीच विनंती आज करू आम्ही पक्ष एक संघ राहावा या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशी विनंती करून आम्ही इथून आता जात आहोत. याच्या पलीकडे मला काही अधिक बोलायचं आज नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के जो विधायक है दोनों हाउस के विधानसभा विधान परिषद के माननीय अजीत पवार साहब के नेतृत्व में यहाँ पर पवार साहब के आशीर्वाद लेने के लिए पहुंचे. कल जैसे आपको मालूम है कि केवल जो मंत्रिमंडल में काम करने वाले जो मंत्री हैं उनके साथ मैं और सुनील तटकरे जी आए थे और आज बाकी के विधायक क्योंकि कल रविवार था विधायक आज ही यहाँ पर विधानसभा का सत्र शुरू हुआ इसलिए पहुँचे हैं और जो भी विधायक यहाँ मुंबई पहुँचे थे उनको यहाँ पर उनके साथ माननीय अजीत पवार साहब और मैं और सुनील तटकरे जी पहुँचे. हमें मालूम पड़ा कि पवार साहब यहाँ पर पहुँचने वाले हैं चव्हाण सेंटर में हमेशा की तरह वो आते ही है तो हमने विधानसभा से सब लोग एकत्रित होकर यहाँ पर पहुँचे. पवार साहब के आशीर्वाद हमने लिए और जिस तरह से कल हमने उनको विनती की थी कि पार्टी एक संग रहनी चाहिए आपका आशीर्वाद और मार्गदर्शन उस दिशा में ज़रूर हो यही विनती करके हम यहाँ से प्रस्थान कर रहे हैं. मी सांगितलं होतं की पवार साहेबांनी आमच्या जे काही म्हणणं होतं ऐकून घेतलं तसं आजही त्यांनी ऐकून घेतलेलं आणि त्यानंतरचं जे काही असेल आता मी आज कसं बोलू शकतो की त्यांच्या मनात काय आहे. हमने पवार साहब को विनंती की उन्होंने हमारी बात सुनी और कल जैसे उन्होंने हमारी बात सुनी आज भी उन्होंने हमारी बात सुनकर और कुछ आगे उन्होंने कुछ कहा नहीं लेकिन अच्छे से उन्होंने हमारी बात सुनी.